हाय गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल गुलाब रोई डेलिकसीज। तर आज आपण अशा एका रेस्टॉरंटला भेट देणार आहोत जे खूप युनिक आहे। आजकाल वेबसिरीजचा खूप ट्रेंड आहे। अशीच एक वेबसिरीज आहे ब्रेकिंग बॅड, एका अमेरिकन प्रोफेसरची खूप फॅन्टॅस्टिक स्टोरी आहे। आजचं आपलं फूड डेस्टिनेशन पण ह्याच सिरीजशी रिलेटेड आहे आणि याचं नाव आहे द चिकन ब्रदर्स। राजारामपुरी 6व्या गल्लीला श्रीराम विद्यालयाजवळ तुम्हाला हे द चिकन ब्रदर्स दिसेल। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती चेक करा। सो लेट्स गो देअर अँड ट्राय द युनिक फूड आयटम। द चिकन ब्रदर्स हे इंडियाज फर्स्ट एवर ब्रेकिंग बॅड एंट्री आहे आणि त्यांनी इथला लुक पण त्या थीम म्हणजे त्या आपल्या सिरीजशी रिलेटेड केला आहे, त्यामुळं बेस्ट। आणि त्यांचे नेम्स पण त्या ब्रेकिंग बॅड सिरीजशी रिलेटेड आहेत। चला मग आता या रेस्टॉरंटबद्दल आपण थोडी माहिती घेऊया। हॅलो सर, तुम्ही हे रेस्टॉरंट सुरू केले? आपण हे रेस्टॉरंट ॲक्च्युली दिवाळी 2020 लास्ट इयर आपण स्टार्ट केलं आणि ह्या फेअरमध्ये आपल्या ह्या रेस्टॉरंटला जवळपास 3 महिने पूर्ण होतात। आणि मग म्हणजे हे आपलं तुमचं जसं हे नाव आहे की ब्रेकिंग बॅड, त्याबद्दल काय सांगतो? बेसिकली मी स्वतः ब्रेकिंग बॅड या सिरीजचा आणि डीप फ्राईड चिकनचा खूप मोठा फॅन आहे। सो आणि आता लॉकडाऊन जो झाला होता त्यावेळी लाईक एक सिरीज बघायचा ट्रेंड खूप वाढला होता यंग जनरेशनमध्ये। सो लाईक आमच्या डोक्यात एक असा प्लॅन आला की लाईक मी स्टार्ट समथिंग डिफरंट की बाबा एक सिरीज बेस्ड कॅफे होऊ शकतं। आणि आपण जेव्हा दिवाळीमध्ये स्टार्ट केलं तर तेव्हा म्हणजे लोकांचा एक चांगला हे मिळाला आपल्याला की बाबा आमच्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा जास्त चांगला असा रिस्पॉन्स मिळाला आणि वी आर लाईक लुकिंग फॉरवर्ड टू मेक अ चेन ऑफ सिरीज बेस्ड कॅफे राईट नाऊ। हो आहे ना, आहे म्हणजे जसं आपलं नाव आहे सो त्याप्रमाणे कसं आहे की चिकन वरती आपला मेन फोकस आहे बट व्हेजिटेरियन साठी पण आपल्याला त्यातलं ऑप्शन चालू करतो। तुमचे जास्त कस्टमर्स कोणते फूड ऑर्डर करतात? आपल्याकडे फ्राईड चिकन विंग्स साठी खूप ऑर्डर आहे त्याची। त्यातल्या ट्रेंडिंग म्हटलं तर ब्लेझिंग वर हा आपल्या सगळ्या लोकांना आवडलेला आहे। आणखीन आपल्याकडं बेसिकली चिकन स्टेक म्हणून एक आयटम आहे जो आपण सलाड सोबत सर्व करतोय। सो बेसिकली आपले जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्या लोकांसाठी आपण सजेस्ट करतो। एक्झॅक्टली आणि आपल्याकडे फ्लेवर्ड फ्राईड चिकन आहेत सो ते आता सध्या सगळीकडे असं ट्रेंडिंग आहे। आता आपल्याकडे थोडस मेनू छोटा आहे, एक 4 फ्लेवर्स आहे त्याच्या आपण ह्या एक मध्ये आपण इंट्रोड्यूस करणार। टायमिंग काय? टायमिंग सकाळी 11:30 to 9:30 Thank you.
चिकन स्टीक आहे, या आपलं ग्लेझिंग हॉट विंग्स आहे, एंजल अँड डिमन स्ट्रिप्स आहे, हा आपला फर्स्ट फाईव्ह सिंगल बर्गर आहे, की ॲपल चिप्समध्ये ज्यूस बेस्ड कॉकटेल आहे आणि हे एक सोडा डिश. चिकन खूप सॉफ्ट आहे आणि याला जो पेरी पेरी सॉस लावला आहे ना त्याचा फ्लेवर खूप छान आहे. आणि त्यांनी तर आपल्याला त्यासोबत सॅलड आणि मिंट मेयो दिला आहे, याचं कॉम्बिनेशन बेस्ट लागतंय. डायट कॉन्शियस लोकांसाठी हे बेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही हे ट्राय करू शकता. चला मग आता आपण एंजल अँड लेमन ट्राय करूया. खूप क्रिस्पी आहे, यांचं चिकन क्वालिटी बेस्ट आहे. जसं याचं नाव आहे ना एंजल अँड लेमन, तशी याची टेस्ट लागत आहे स्पायसी थोडी आणि थोडी स्वीट अशी. तर हे आहे ब्लेझिंग हॉट विंग. जसं याचं नाव आहे ना ब्लेझिंग हॉट, तशी याची टेस्ट पण एकदम भारी आहे. थोडं स्पायसी आहे पण ज्यांना स्पायसी आवडतं ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आता आपण बर्गर ट्राय करूया. बर्गरची साईज खूप मोठी आहे. बर्गर बन आणायचा जो खूप सॉफ्ट आहे, ह्यामध्ये त्यांनी जी पॅकिंग यूज केली ती खूप क्रिस्पी लागायला लागले. आणि ह्यामध्ये त्यांनी आईसबर्ग लेटर्स घातला आहे, चीज खूप. रिफ्रेशिंग आहे आणि ह्यामध्ये ग्रीन ॲपलचा खूप छान टेस्ट येतो. आणि ह्यांचे जे ड्रिंक्स आहेत ना ते एका वेगळ्या म्हणजे आपलं केमिस्ट्री लॅबच्या इक्विपमेंटमध्ये सर्व्ह करतात, त्यामुळे ही आयडिया खूप युनिक आहे. चला मग तुम्हाला थोड्या वेळात भेटूया. चिकन लवरसाठी हे रेस्टॉरंट एक हेवन आहे आणि इथे तुम्हाला व्हेज फूड पण मिळेल, त्यामुळे तुम्ही तेही ट्राय करू शकता. तुम्ही बर्थडे पार्टी पण सेलिब्रेट करू शकता. तर नक्की द चिकन ब्रदर्सला भेटा आणि त्यांचे फूड आयटम्स ट्राय करा. तर हा होता आजचा आपला फूड ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.